घुघुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालयामध्ये उपभोक्ता मानव अधिकार रक्षा समितीतर्फे निःशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर भावेश मुसळे, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर भारती मोहितकर यांनी शाळेतील जवळपास 400 मुलींची तपासणी केली व त्यांना आरोग्याप्रती मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य स्मिता ठाकरे, समाजसेवक राजू रेड्डी, माधुरी पाठक, सुनील पाठक, सय्यद अनवर, बालकिशन कुळसंगे, शेख शमीउद्दीन आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सभा प्रतिष्ठान आणि उपभोक्ता मानवाधिकार रक्षा समिती दिल्लीस ऑफिस संस्था आहे याच्या विद्यमानाने घुघुस येथे एक जे कार्यक्रम घेतला मोफत स्वास्थ्य चिकित्सा शिबिर, त्या चिकित्सा शिबिरामध्ये 400 विद्यार्थिनींचा चेकअप वगैरे करण्यात आले आणि त्या शिबिरामध्ये डॉक्टर लोकांची टीम होती. त्यांनी सगळ्या त्यांच्या स्वास्थ्याविषयी पूर्ण माहिती दिली. राजीव गांधी नावाची जी सरकारची स्कीम आहे त्या सरकारच्या स्कीमबद्दल सुद्धा त्यांनी त्या विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. उपभोक्ता आणि मानवाधिकार रक्षा समितीतर्फे तसेच आईबाबा प्रतिष्ठान पुणेतर्फे संयुक्त विद्यमानाने प्रियदर्शनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथं मोफत स्वास्थ्य चिकित्सा शिबिर घेण्यात आलेलं आहे. त्या शिबिरामध्ये 400 मुलींचा चेकअप करण्यात आला आहे. त्यासाठी आम्हाला मुसळे हॉस्पिटल चंद्रपुरीचे भावेश मुसळे सर आणि तसेच स्त्रीरोगतज्ञ भारती मोहितकर मॅडम यांचा लाभ मिळाला.